आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मिरज अर्जुनवाडा रेल्वे फाटकावर उड्डाण पूल कधी होणार? लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची मागणी. गेल्या अनेक वर्षांपासून मिरज अर्जुनवाडा रेल्वे फाटकावर उड्डाण पूल व्हावा अशी मागणी अनेकांची आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे या उड्डाण पुलाची गाडी अडली आहे. शिरोळहून नृसिंहवाडी मार्गे मिरज शहरात जाण्यासाठी अनेकांना सोयीच्या असणाऱ्या रस्त्यावर हे रेल्वे फाटक आहे. दिवसातून 50 ते 60 वेळा हे फाटक बंद असते. मालगाडी, एक्सप्रेस अशा 50 ते 60 रेल्वेगाड्या या मार्गावरून धावत असतात. त्यामुळे मिरज अर्जुनवाड रस्त्यावरून ये जा करणाऱ्या शेतकरी, व्यापारी, नोकरदार अशा सर्वांचाच वेळ अक्षरशः वाया जातोय. त्यामुळे या मार्गावर उड्डाण पूल बांधावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नी गांभीर्याने लक्ष घालून उड्डाण पुलाची मागणी उचलून धरावी आणि लवकरात लवकर पूर्ततेसाठी प्रयत्न करावेत अशी मागणी होते. महानकर न्यूज साठी अर्जुन वाढहून मोहन जमादार. कामाच्या वेळेस जायच्या वेळेस येण्या जाण्यासाठी रेल्वे इथे होती. जवळजवळ एक तासभर आमचा वेळ जातोय आणि जोपर्यंत पुढची गाडी पास होत नाही तोपर्यंत फाटक पण उघडत नाही. म्हणजे जरी गाडी गेली आहे तरी पण सिग्नल जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत फाटक उघडत नाही. बराच वेळ जातोय आणि दोन गावाच्या मध्ये जोडणारा हा रस्ता जवळचा असल्यामुळे बरेच जण इकडे येतात. सगळ्यांचा वेळ बराचसा वाया जातो. यासाठी लवकरात लवकर पूल व्हावं असं मत आहे. तुझं? युवराज कांबळे. युवराज कांबळे, आज या गेटवरती तू थांबलायस, मला एक महत्त्वाची माहिती विचारायची आहे. दिवसातून किती रेल्वे इथून येतात आणि जातात? दिवसातून अप डाऊन म्हणजे 50 गाड्या जातात आणि 50 वेळा हे फाटक बंद करायला जाते आणि 50 वेळा ह्यातल्या इथल्या प्रवासाच्या नागरिकांना ही गैरसोय व्हायला लागलेली आहे असंच म्हणावं लागेल ना. आणि 50 वेळा हे काम करत असताना किती वर्षापासून असंच चाललं या ठिकाणी? आता मी इथं जवळजवळ 3 वर्षापासून आहे. 3 वर्षापासून तरी असंच चाललं.